नमस्कार, मी सोनाली। स्वागत आहे तुमचं सोनाली किचन, सोनाली रसाळ या यूट्यूब चॅनलवर। आज आहे आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस, म्हणजेच आपण त्याला दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे म्हणतो। तर पाहूया याचा पूजा आणि विधी कशा पद्धतीने केलेले आहेत। इथे मी सगळे दिवे स्वच्छ घासून पुसून एका पाटावर मांडलेले आहे आणि पाटाच्या खाली रांगोळी घातलेली आहे। आता इथे आपण प्रत्येक समय निरंजन आणि जेवढे काही दिवे आहेत त्याच्याखाली आपण थोड्या थोड्या अक्षदा ठेवणार आहोत। आणि अक्षदा ठेवून झाल्यावर त्या प्रत्येक समयमध्ये प्रत्येक दिव्यामध्ये मी वात घेतलेली आहे। ही बोट वात आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे। आणि आपल्याला ह्या सगळ्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत, दिव्याची प्रार्थना करायची आहे। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमस्तुते। दिव्याची प्रार्थना करायची, नमस्कार करायचा आहे। आणि सर्व माझं आयुष्य, माझी प्रगती दिव्याप्रमाणे लख प्रज्वलित होऊ दे, उजळू दे, ही मनोकामना करायची आहे। आणि ह्या दिवशी घरातल्या मोठ्या मुलांना जे वंशाचे दिवे आहेत, म्हणजे मुलं आहेत, वंश आहेत, त्यांना औक्षण करायचं आहे आपल्याला। आणि दीप अमावस्येची कथा आपल्याला इथे संध्याकाळी म्हणायची आहे किंवा वाचन करायचं आहे त्याचं। आणि नंतर तुम्ही दिव्यांची आरती किंवा मग सगळ्या घरातल्या देवांच्या आरती म्हणायच्या आहेत। आणि इथे नैवेद्यासाठी कणकेचे दिवे आपण केलेले आहेत। कणिक मळताना त्याच्यात गुळाचा पाक किंवा पाणी घालून गुळ भिजून घेतला तरी चालेल, ते दिवे आपल्याला करून घ्यायचे आहेत। आणि त्याचा आपण इथे गोड दिव्यांचा नैवेद्य दाखवतो। इथे फळे पण मी नैवेद्य म्हणून दाखवलेले आहे। आणि आता हळद कुंकू लावून समईला अष्टगंध, हळद कुंकू आणि एक एक फूल वाहिलेलं आहे। उदबत्ती ओवाळायची आहे, दिवा ओवळून घ्यायचा आहे एका, आणि छान प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे। नैवेद्य दाखवला आहे फळांचा आणि कणकेच्या दिव्यांचा। अशी ही दीप अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या साजरी केलेली आहे। तसे आपण प्रत्येकजण प्रार्थना करून आपल्या आयुष्यात भरभराटी येऊ दे आणि दिव्यासारखंच आपलं मन आणि आपली प्रगती प्रज्वलित होऊ दे, उजळू दे। तुम्हाला नक्की माझा व्हीलॉग आवडेल आणि असेच नवीन सणवार आले की त्याची माहिती दिली जाईल। नक्की कमेंट करा आणि मेसेज करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद।